कवितेचं नाव आहे पोराचा खेळ आणि कवी आहेत कवी नारायण कुलकर्णी कवठेकर. पंतप्रधान विचारतात, तुला कोणता खेळ येतो? पोरगं सांगतं, मला फक्त धावता येतं. यावरची पंतप्रधानांची प्रतिक्रिया पेपरात छापून नाही आली. फक्त जीपमध्ये पाळी केली आदिवासीच्या पोराची, एवढ्यानंच म्हणे त्यांची प्रतिमा खूप उजळ झाली. धावणं पुराच्या रक्तात आहे आणि लादलेल्या नशिबात. पुराचा आजही धावायचा संध्याकाळच्या उदरभरणासाठी, सशाच्या मागे तीरकमटा घेऊन दिवसभर यज्ञकर्म समजून, लंगोटी जाईपर्यंत घामाने भिजून. पुराचा बापही धावधाव धावायचा जंगलात. जमीनदाराच्या वावरातील गहू कापून आणल्याचा आरोप त्याच्यावर असल्याने आणि पोलीस मागे लागले म्हणून. पुराची आई ही धापत धावायची, तिच्या बेवारस छातीवर गोऱ्यांपासून काळ्यांपर्यंत साऱ्यांची नजर असायची म्हणून. आता पोरगं फक्त धावतंय, ज्याला ते खेळ समजतंय त्याच्या भाबड्या बोलानं ते एक दिवसापुरतं का होईना, पण तमाम वर्तमानपत्रात अमर झालंय. पण काय हो, त्याचं नाव पेपरात छापून नाही आलं. अहो नावात काय आहे, त्याला ना नाव ना गाव, ना काम ना धाम, त्याच्या आयुष्यात आरामच आराम. मनसोक्त धावावे, धावल्यावर थकावे, थकल्यावर झोपावे, झोपून पुन्हा उठावे आणि जागल्यावर पुन्हा धावावे. त्याचे नागरिक म्हणून एवढेच कर्तव्य की 40 वर्षानंतर पुन्हा पंतप्रधानांची गाडी येईल तेव्हा पोराच्याही पोराच्या पोरानेही पुन्हा याच खेळाचे नाव सांगावे.